नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वाटलेले डाळीचं पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्या वाटीच्या मापानं एक वाटी भरून चण्याची डाळ भिजत घातलेली। जरा ही पिठलं मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे करून दाखवणार आहे। खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की मी पहिले एक रेसिपी टाकली होती तशा प्रकारे आमच्याकडून बनत नाही आहे, तर मी तुम्हाला आज सोपी रेसिपी दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आपल्या ह्या चॅनलवर डेली रेसिपी असते, दुसऱ्या चॅनलवर पण मी डेली रेसिपी टाकते, तर तुम्ही दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक आणि कमेंट करत जा। ह्या डाळीला मी स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ही डाळ आपण टाकून घेऊया। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा वगैरे असेल तर त्याच्यावर जरी वाटली तरी पण चालेल। डाळ काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 मिरच्या टाकायच्यात, 7 पाकळ्या लसणाच्या, 1/2 चमचा जिरे, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं। तर ही मोठ्या मिठाचा वापर केला आहे, तुम्ही छोट्या मिठाचा वापर केला तरी पण चालेल। आणि ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची, पण एकदम बारीक अशी करायची नाही आहे। बारीक करून घेतले बघा, बारीक किती केले ते पण तुम्हाला मी चमच्याने दाखवते। अशा पद्धतीत बारीक करायचं, थोडे थोडेसे साधारण ना डाळीचे कण राहिले पाहिजेत। आणि मिक्सरमध्ये कसं होतं, एकदम बी होत नाही, तर बंद चालू करून बघा ही बारीक करून घेतले। आता मी काढून घेते डाळ। बघा मी काढून घेतलेली आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा फक्त बेसन पीठ टाकायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जी डाळ आणि आपलं जी डाळ वाटलेली आणि बेसन पीठ एकत्र झालं पाहिजे व्यवस्थित। व्यवस्थित बघा मिक्स करून झालेलं आहे, अशा पद्धतीत मिक्स करायचं। पॅन मी गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। 1 चमचाभर तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि सगळीकडे बघा असं पसरून घ्यायचं तेल, अशा पद्धतीत सगळीकडे झालं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये ही जी आपण डाळ जी घेतली होती ना मिक्स करून, ती टाकून घ्यायची। असे डाळ बघा सगळी मी टाकून घेतलेली आणि गॅस मिडियम केलाय, आणि ही आता काय करायचं थोडंसं पसरून घ्यायची आपल्याला। ह्याच्यावर जे आपण प्लेट वगैरे जे झाकणार आहे ना झाकण, ह्याचं त्याला चिटकली नाही पाहिजे, अशा पद्धतीत ही पसरून घ्यायची। पण ही जी लागते ना ती एक नंबर लागते, तुम्ही करून बघा। आणि एकदम सोपी पद्धत आहे, झटपट होतील, वेळ काय लागत नाही। आता ह्याच्यावर आपण एक 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवायचं। 10 ते 15 मिनटं झाल्यात बघा, तर असं वापलून निघतात। हे आपण काढून घेऊया। असं बघा वापलून निघतं, म्हणजे जरा थोडं शिजल्यागत होतं। जर तुम्ही जर असं जर ठेवलं नाही ना पॅनमध्ये, तर पीठ असं जर तुम्ही चाळणीमध्ये ज्याच्या आपण वड्या बिड्या उकडतो ना त्या चाळणीत बी ठेवलं, तर एक 10 मिनटासाठी जर वापरलं तरी चालू शकते। नाही तर असं जरी तव्यात ठेवून जरी केलं, तर तुमच्या तव्यावर बघा पातळ असेल तर 10 मिनटं बारीक गॅसवर, किंवा 5 मिनटात पण होऊ शकतं। तर असं झालं पाहिजे बघा। आता हे थंड झाल्यावर मी आपण कालवून घेऊया। अशा पद्धतीत होतं बघा, हे वापरताना चांगलं पीठ। आता हे सगळं बघा गरम आहे, तर आपण हे फोडून मी घेते सगळं। अशा पद्धतीत बघा मोकळं करून घ्यायचं, पूर्णपणे सगळं असं मोकळं करून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपल्याला 1 चमचा टाकायचे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात छोटा 1/2 चमचा मोहरी, छोटा 1/2 चमचा जिरे जरा तडतडून देऊया ह्याला। त्याच्यामध्ये कडीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतला। जास्त बारीक असा कापायचा नाही आहे, खाताना आपल्याला दाताखाली आला पाहिजे अशा पद्धतीत कापायचा। तर हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजून घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे। तर छोटा 1/2 चमच्याला बी कमी बघा मी हळद टाकलेली आहे। मिक्स करूया, गॅस आपला मीडियम आहे। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची घ्या, कारण आपण पीठ वापरताना पण त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे, मिरची जिरं लसूण, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या। पण असं कसं असं पिठलाच लागणे वाटलेलं डाळीचं, तर थोडंसं झणझणीत असावं म्हणजे एकदम चव छान लागतं। ह्याला आपण मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ही डाळ बघा आपण अशी मोकळी मोकळी करून घेतली वापरलेली, ती टाकून घ्यायची आणि मिक्स करायची। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, कारण आपण वाटताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं। आता थोडंसं मीठ टाकायचं वरनं, म्हणजे चवीप्रमाणे टाका। गॅस मिडियमच आहे। आता असं हलवून हलवून बघा त्याला परतून घ्यायचं आहे। मिडियम गॅसवर बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभर। आणि आता हे आपण एक जागी करूया आणि गॅस एकदम आपण बारीक करायचा, आणि 5 ते 7 मिनिट ह्याच्यावर बारीक गॅसवर झाकण ठेवायचं। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, झाकण काढूया आपण। आता ह्याला मिक्स करायचं बघा, असं होतं फडफडीत एकदम होतं। वापलून घेतलं की नाही की एकदम मस्त, आणि चवीला तर लय वेगळं होतं। तर ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्ही तव्यामध्ये ठेवून जरी थोडंसं वापरलं तरी चालेल, किंवा चाळणीमध्ये जरी ठेवून जरी वापरलं तरी चालेल, पण एक नंबर होणार बघा अशा पद्धतीनं मोकळं मोकळं एकदम मस्त चवदार। जर तुम्हाला अजून सुट्टं पाहिजे असलं तर तुम्ही अजून सुट्टं करू शकता। पण ही असं थोडं असं लग नाही की मग ती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वरण भातावर तोंडी लावायला एक नंबर लागतं। तुम्ही करून बघा। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।